अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने जामनेर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी तहसीलदार अरुण शेवाळे यांना निवेदन देण्यात आले। जामनेर तालुक्यात गेल्या काही दिवसात अतिवृष्टी झालेली असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतलाय। यामध्ये शेतकऱ्यांच्या मका, कापूस, सोयाबीन, केळी, ज्वारी तसेच इतर पिकाचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। या संकटातून दूर करण्यासाठी शासनाने जामनेर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, कृषीपंपाचे संपूर्ण वीजबिल माफ करावे, कोरडवाहू शेतकऱ्यांना एकरी 50,000 मदत करावी, बागायती शेतकऱ्यांना एकरी 1,00,000 मदत करावी, केळीला बोर्ड भावानुसार भाव द्यावा, उसाला हमी भाव FRP एकर कमी रक्कम देण्यात यावी। जामनेर तालुक्यात चक्रीवादळामुळे झालेल्या घरांचे व शेतीचे नुकसान अद्यापपर्यंत मिळालेले नसून नुकसानधारकांना तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। मी चंद्रकांत रामधन बावीसकर, तालुकाध्यक्ष भारतीय जनता पार्टी। आज माननीय आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्या निर्देशाने भारतीय जनता पार्टी जामनेर तालुका किसान मोर्चाच्या वतीने माननीय तहसीलदार साहेबांना शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपला तालुका हा जिल्हा ओला दुष्काळ म्हणून जाहीर करण्यासाठीचं निवेदन तहसीलदारांमार्फत शासनाला देण्यात आलेलं आहे। गेल्या काही दिवसापासून सातत्याने जो अतिवृष्टी होते, सातत्याने जो पाऊस पडतो आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होतं आहे। सगळ्या पिकामालांचं नुकसान झालं आहे, अनेकांचे संसार हे रस्त्यावर आलेले आहेत। त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जास्तीत जास्त मदत केली पाहिजे। जर का अजूनही ओला दुष्काळ जाहीर केला नाही, शासनाने शेतकऱ्यांना मदत केली नाही, तर गिरीशभाऊंच्या नेतृत्वात यापुढे खूप मोठं आंदोलन आम्ही छेडू। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच YouTube वरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि Google Play Store वरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।